आपण एक दुसरं उदाहरण घेऊया. दुसऱ्या उदाहरणात काय आहे, एका 9 ओहम विद्युत रोधाला एक घट जोडला असून त्यामुळे त्यातून वाहणाऱ्या विद्युत धारेमुळे विद्युत रोधात प्रति सेकंदास 400 ज्यूल इतकी उष्णता निर्माण होते. विद्युत रोधास किती विभवांतर लावले आहे ते काढा. पहिल्या उदाहरणासारखा आता आपण ह्याच्यामध्ये सुद्धा दिलेली माहिती काय काढायचंय आणि कोणतं सूत्र वापरायचंय हे लिहून घेतलं. आता यावरून आपण पुढचं उदाहरण सोडवूया. प्रति सेकंद 400 ज्यूल इतकी उष्णता निर्माण होतीये. जेव्हा उष्णता निर्माण होतीये तेव्हा विद्युत शक्तीचा तिथे वापर नक्कीच झाला असेल. म्हणजे तिथे विद्युत शक्ती किती निर्माण होतीये बरं, तर 400 ज्यूल इतकी आणि एका सेकंदाला. आपण फॉर्म्युलामध्ये काय बघितलंय, आणि P=V² / R. म्हणून आपण असं लिहू शकतो इथे 400 / 1. पण इथं आर म्हणजे काय आहे, तर विद्युतरोध. विद्युतरोधाची आपल्याला किंमत माहिती आहे, ती काय आहे, तर 9 बरोबर 400 / 1. आणि आपल्याला आता विभवांतर काढायचंय, त्यासाठी आपण असं लिहू V² आहे म्हणजे विभवांतराचा वर्ग आहे. तर आपण इथे जर वर्गमूळ घेतलं तर वर्गमूळात काय येईल, वर्गमूळातील 400 * 9 आणि V² नाहीसा होईल. त्यानंतर वर्गमूळातून यांना जर बाहेर काढायचं असेल तर हे कोणाचे वर्ग आहेत, तर 400 हा 20 वर्ग आहे आणि 9 हा 3 वर्ग आहे. म्हणून विभवांतर किती आलं, तर 20 * 3 म्हणजे 60. पण विभवांतरचं एकक काय आहे, व्होल्ट. कोणत्याही बाबतीमध्ये एकक लिहायला विसरायचं नाही. तर आपल्याला काढायचं होतं विभवांतर आणि आपण पूर्ण प्रक्रिया करून विभवांतर काढलेलं आहे.